नमस्कार। बोंबील फ्राय, सिंपल वाले, झटपट होणारे, कुरकुरीत, मालवणीस टाईप। आपण बोंबील फ्राय बघतोय, पाट्याखाली वगैरे ठेवणार नाही आहे, काहीच नाही करणार आहे। त्याच्यातलं थोडं पाणी कसं काढायचं ते मी दाखवणार आहे। एकदम पाणी काढून ते सुके खडखडीत फ्राय केलेले ना, ते कधीकधी टेस्टलेस्ट होतात, नाही आवडत बऱ्याच जणांना। आतमध्ये असं मऊ मऊ ते हे लागलं पाहिजे, तर ते खरं खाण्यामध्ये मजा आणि छान लागतात। वरनं कुरकुरीत पाहिजेत बोंबील आणि आतमध्ये त्याचं असं ते सॉफ्ट मांस पाहिजेच। तर आता ह्याला मी मीठ लावलं, 10 मिनटं ठेवलं आणि स्वच्छ धुवून घेतलं। आता परत अजून 10 मिनटं आपण ठेवणार आहे। त्याच्यासाठी आपण अर्धा लिंबू घेतला, त्याच्यातला अर्ध्यातला अर्धा आपण त्याच्यामध्ये थोडासा पिळून घेणार आहे। 5 बोंबील आहेत, अर्धे करून ते एकाचे 2 केले आहेत, मध्ये चिरलेले वगैरे काही नाही आहे। अगदी किंचित मीठ, नंतर आपण मीठ टेस्टसाठी घालणार आहोत। आणि ह्याला आता आपण छान असं मिक्स करूया। लिंबू अर्ध्यातला अर्धा, म्हणजे साधारण 1 चमचा रस पकडाना घातला आहे। आणि आता हे 10 मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत। 10 मिनटांनी ना त्याचं जे एक्सेस वॉटर आहे ना ते सोडायला लागणार बोंबील, आणि बघा खाली पाणी जमा होईल। मी 10 मिनटांनी दाखवते। थोडंसं मीठ आणि लिंबू लावून 1-10 मिनटं आपण झाकून ठेवणार आहे की त्याच्यातलं जे अजून जे काही पाणी आहे थोडंफार ते सोडतं बोंबील आणि निघून जातं। बोंबील केव्हा पण ना लगेच फ्राय, मसाला आणि मीठ सगळं लावून आहे ना लगेच फ्राय करायचे। ठेवले की ते पाणी सोडत 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 पाणी अगदी भरपूर पाण्यामध्ये असे ते हे होतात आणि मग ते चव पण त्याची चांगली लागत नाही। त्यामुळे बोंबीला मासा आहे ना लगेच चालेल लिंबू मीठ मसाला जे काही लावायचे लावा आणि ताबडतोब रवा लावून ते फ्राय करायचे। ते चवीला पण छान लागतात आणि त्याचा फ्रेशपणा जो आहे ताजेपणा तोसुद्धा राहतो आणि कुरकुरीतही होतात। तर आता आपण 10 मिनटांनी आपण ॲक्च्युली बोंबील करायला घ्यायचे आहेत। हे धुवायचे नाही आहेत, परत एकदाच मीठ लावून 10 मिनटं ठेवून स्वच्छ धुवून घ्यायचे। आता जो आपण बोंबलाला रवा लावणार आहोत वरून, प्लेन रवा घेतला आहे बोंबीलसाठी, तांदूळाचं पिठंही ॲड करू शकता, पण रव्यानेच कुरकुरीत छान होतात। थोडंसं मीठ घातलं आहे, अगदी किंचित, जास्त घालू नका नाही तर खारट होईल, कारण आपण ऑलरेडी बोंबीलाला मीठ नंतर लावणार आहोत। मसाला थोडासा 1/2 चमचा, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा धने पावडर, 1/2 चमचा जिरे पावडर, हे सगळं घालून आपण मिक्स करून आणि आमचूर पावडरही 1/2 चमचा ॲड करू शकता, त्याची पण एक छान चव येते। हे सगळं आपण रवा मिक्स करून ठेवूया। बरोबर 1-10 मिनटांनी बघा बोंबलाने पाणी सोडलं आहे, ते आपण आता पिळून घेऊया। हे लसूण आहे ना बोंबील फ्राय करताना ठेचून घेतले, कोणताही फिश फ्राय करताना ना ठेचून अशी लसूण घाला त्या फ्रायबरोबर, तर लसणीचा फ्लेवर त्याच्यात उतरतो, प्लस ती कुरकुरीत फ्राय केलेली लसूण अशीच माशाबरोबर खायला मजा येते। तर आता आपण बोंबलाला रेडी करूया, मसाला लावायचा आहे। तर आता धुवायचे नाही आहेत बोंबील आपले, तर घेतानाच आहे ना त्याला असं छान असं पिळून घ्या। एकीकडे गॅसवर पॅन ठेवला आहे, हे बघा पाणी दिसतं आहे तुम्हाला, आपोआप निघालं आहे जे एक्स्ट्रा पाणी होतं ते, आणि घेताना छान असे सगळे पिळून घ्यायचे आहे। माझ्या यूट्यूब चॅनलवरती, दिव्याज किचन चॅनलवरती असे मी बरेच बोंबलाचे मला वाटतं 2-3 व्हिडिओ मला वाटतं टाकले आहेत बोंबील फ्रायचे वेगवेगळ्या प्रकारचे, तुम्ही चेक करा। हे बघा केवढं पाणी निघालं, बघा पाट्याखाली घालायची किंवा सगळं करायची, कारण त्याने पाटा खराब, त्याच्यावर तो कपडा सगळं खराब आणि मेस होतं सगळं, आणि मग ते घासाघाशीने धुवाधुवी सगळं काम वाढतं। तर हे सोपी झटपट होणारी आयडिया, माझी आई असे बोंबील बनवायची, मी त्यावेळी असे मोठे जाडे बोंबील असायचे, आतमध्ये असं मऊ खाण्यासाठी मांस असायचं आणि मस्तच लागायचे ते बोंबील। आता आपण ह्याच्यामध्ये, त्यामुळे तिची ही पद्धत आहे, मीठ ऑलरेडी थोडंसं आपण घातलं आहे, आता अगदी बरोबर अंदाज घेऊन, कारण बऱ्याचदा बोंबील आहे ना खारट होतात, 2-3 वेळा मिठाचे प्रयोग होतात ना त्याच्यावरती, म्हणून मीठ घातलं आहे। त्याच्यानंतर 1/2 चमचा हळद, नंतर आपलं तिखट किती हवं त्याप्रमाणे 1/2 चमचा थोडं जास्त घालते तिखट, 1/2 चमचा धने पावडर, 1/2 चमचा जिरे पावडर, नंतर आपला उरलेला जो अर्धा लिंबू होता ना तो,
आता हे छान मिक्स करून घेऊया. एकीकडे आपण पॅन तापत ठेवलाय. फिश आहे ना बारीक गॅसवर नाही, थोडं मीडियम टू हाय गॅसवरतीच फ्राय करायचं, कारण लवकर कुक होतो आणि क्रिस्पी पण होतो. बारीक गॅसवरती बऱ्याचदा बोंबील बारीक, बऱ्याच जणांचं असं कंप्लेंट असतात बोंबील चिकटत तव्याला, कुरकुरीत होत नाही. त्याची कारणं आहेत, हीच कारणं आहेत त्याची की हे लसूण आहे, हीच कारणं आहेत की त्याच्यामुळे ते बोंबील असे बिघडतात. बऱ्याच जणांचे लोक घाबरत, बोंबील आम्ही नाही बनवत, बिघडतात, नाही होत, नाही बनवतात. त्याच्यासाठी हे झटपट सोपं फटफट, बॅचलर्स वगैरे लोक आहेत ना त्यांना हे मस्त झटपट होणारी, अगदी काही दलधना पावडर जिरा पावडर पाहिजे जसं नाही, नुसतं मसाला लिंबू पिळा मीठ घाला रवा लावा तळा मस्त आणि लसूण टाका फोडणीमध्ये अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. आता आपण फ्राय करायला घेऊया. पॅन आपला मस्तपैकी तापलेला आहे. बोंबील फ्राय करण्यासाठी मी कोकोनट ऑइल, पॅन छान तापला आहे. तुमच्याकडे जे ऑइल असेल ते वापरा. छान रवा कोट करून घ्या. सोबत ठेचलेला लसूण त्याचा फ्लेवर त्याच्यामध्ये उतरण्यासाठी तेल थोडंसं कमी वाटतं, त्यामुळे थोडं आपण वरणं सोडूया. आता मी बारीक पॅन तापलेला होता, त्याच्यानंतर बोंबील टाकताना पॅन थोडा सॉरी गॅस थोडा बारीक केला होता, तर आता मिडियम टू हाय गॅस करणार मी. आणि बोंबील आहे ना कुरकुरीत असे फ्राय झाले ना आपोआप असे वर उचलले जातात, असं म्हणजे असं अलगत कळतं, अंदाज येतं की छान असे आपले फ्राय झाले. खूप हलवायचे नाहीत, खूप ढवळायचे नाही, ढवळा ढवळ बोंबलांमध्ये करायची नाही, त्यांना स्वतःचा टाईम द्यायचा तण फ्राय होण्यासाठी. असे ते वर उचलणार, लसूण छान अशी भाजली गेली ना ह्याच्यामध्ये आणि दाताखाली आल्यावर एवढी मस्त लागते ना, आणि त्याचा फ्लेवर पण त्या बोंबलामध्ये उतरतो. आपण आलं लसूण लावून पण बोंबील फ्राय करू शकतो. मी तो व्हिडिओ पण आपला टाकलेला आहे. आय थिंक मी 2-3 व्हिडिओ बोंबलाचे बोंबील फ्रायचे वेगळे वेगळे टाकलेले आहेत. हे बघा आपोआप असे वर उचलले गेले. आता आपण पलटून घ्या. गॅस आपल्याला मिडियम टू हाय ठेवायचा आहे. दोन्ही बाजूने छान बघा एकदाच पलटले, आता पलटायचे नाही, आता दुसऱ्या बाजूने पण छान क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करायचे आहे. वरून आता थोडं तेल, बोंबील फ्राय करताना तेल थोडं जास्त लागतं तरच ते क्रिस्पी फ्राय होतात. हा थोडा अजून फ्राय कॉर्नरचा फ्राय व्हायचा बाकी आहे म्हणून त्याला पलटलं नाही, त्याला नंतर पलटणं. ती बाजू आपण 1-2 मिनिटं छान कुरकुरीत फ्राय करून देणार आहे. हा पण पलटून घेतला. आपले कुरकुरीत सिंपल झटपट होणारे मालवणी बोंबील तयार आहेत खाण्यासाठी. भिंगीची चटणी दाखवली आहे, राईस भिंगीची चटणी आणि बोंबील.